श्रावण महिना संपताच आपल्याला ओढ लागते ती भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीचे प्रत्येकाच्याच घरी गणपतीची लगबग ही असते त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सुद्धा तिथली काही उत्सुकता किंवा तिथला तिथली जी मजा असते ती काही औरच असते नमस्कार मी अदिती जांभळे आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर असतानाच आपल्याला ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग दिसते किंवा त्यांची त चालू असलेली तयारी दिसते यातच अनेक ठिकाणी विविध स्पर्धांची किंवा कार्यक्रमांची चंगळ आपल्याला दिसते आज अशाच एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांशी आपण गप्पा मारणार आहोत आज आपल्यासोबत आहेत अगदी तरुण वयात म्हणजेच अवघ्या तेवीसाव्या वर्षी ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतलेली वेदांगी देवेंद्र ढवळीकर अध्यक्ष म्हटलं की हमखास असं समीकरण असतं की तो पुरुषच असला पाहिजे त्यामुळे हे समीकरण तू बदलती तुला अध्यक्ष होऊन म्हणजे त्या बाबतीत तुझ्या काय भावना आहेत किंवा तुमच्या मंडळाने हा एक क्रांतिकारी निर्णय कसा काय घेतला नमस्कार सर्वप्रथम ढवळी सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाचे मी खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी मला एवढ्या कमी वयात अध्यक्षपदी म्हणून निवडून माझ्यावर ही जबाबदारी दिली त्याचबरोबर त्यांनी मला ह्या जबाबदारीसाठी काबील समजलं आणि मी त्या नक्की जबाबदारीचं पूर्ण करण्याची ताकदीने प्रयत्न करेनच त्याचबरोबर आमच्या मंडळाची ही एक वैशिष्ट्य म्हणजे की त्यांनी युवा पिढीला आमच्यासारखे जे सगळे युवा आहेत त्यांच्या हाती मागच्या पाच वर्षांपासून गणेश चतुर्थीचा पूर्ण भार दिला त्याचबरोबर आम्ही या युवा पाचची सलग पाच वर्ष वेगवेगळे कार्यक्रम घेतले पूर्ण मंडळाने आणि त्या मंडळाने त्या मंडळात जास्त करून मी सगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करत होते म्हणजे विविध कार्यक्रम जे काही झाले दिवाळी बाजार म्हणा किंवा बाकी कुठले कुठले आम्ही जे कार्यक्रम केले त्या सगळ्यापासून त्यांनी मला मागच्या वर्षी म्हणजे मागचं जे वर्ष होतं गणपतीचं त्या वर्षी मला उपाध्यक्ष म्हणून निवड करून दिली त्या उपाध्यक्ष म्हणून निवडीनंतर मला असं वाटलं की आ, ही जबाबदारी मी पेलू शकते त्याच्यानंतर ह्या वर्षीचं जे आमची निवडणूक झाली त्याच्यात सगळ्यांनी खूप उत्साहाने माझं नाव पुढे केलं की अध्यक्ष म्हणून हिला आम्ही करूया आणि निवडणूक झाली आणि त्याच्यात मला अध्यक्ष म्हणून निवडून दिली आमच्या ह्या मंडळाने सगळ्यात जास्त ह्या गोष्टीलाच प्राधान्य दिलं की जर महिलांनासुद्धा जर आपलं काही टॅलेंट दाखवायचं असेल तर त्याही या गोष्टीत मागे नाहीत त्याचबरोबर युवा पिढीतून एक युवा अध्यक्ष त्यांनी एक आदर्श म्हणून सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर मी मंडळाचे खरंच खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर हे जे मला अध्यक्षपद दिलं आहे त्याच्यामागे माझ्या बाबांचा पण खूप मोठा हातभार आहे की त्यांनी मला ह्या जबाबदारीसाठी खूप लहानपणापासून तयार केली म्हटलं तरी चालेल की त्यांनी मला विविध क्षेत्रामध्ये पुढे येण्याची संधी दिली त्यामुळे मी त्यांचेही खूप आभार मानते आत्ताच तू म्हणालीस की तू वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळाशी स... किंवा त्याच्यात सहभागी होत होतीस त्या आयोजन करण्यात तू त्या समितीत होतीस तर तो तुला या अध्यक्षपदासाठी उभं राहावं असं का वाटलं किंवा ही जबाबदारी जी आहे ती तू पेलवू शकतेस की नाही अशी साशंकता तुझ्या मनात निर्माण झाली होती की नाही किंवा त्याच्यातून तू ओवरकम कसं केलंस कसा, के कसा आत्मविश्वास तयार केलास जसं मी सांगितलंच की मी विविध गोष्टी ऑर्गनाईज करायला वगैरे खूप जुटीने होतेच जेव्हा आमच्या मंडळाने ही जबाबदारी यूथ लोकांवर दिली युवा पिढीवर पूर्णपणे दिली तेव्हापासूनच मी सगळे कार्यक्रम बघणं किंवा आमचे जे काही जजमेंट्स असतात की कुठल्या कार्यक्रमाला कोणी जज यावं वगैरे त्यांचं काय क्वालिफिकेशन्स आहे त्यांचं कसं त्यांना बोलवावं किंवा म्हणा कुठलं कुठलं कार्यक्रम ठेवावा या सगळ्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या मंडळाच्या त्या मी करतच होते त्यामुळे मी कुठल्याही समितीत असू दे किंवा उपाध्यक्ष म्हणा किंवा मी खजिनदार पण होते समितीचे त्या सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे हळूहळू मला एक 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 गोष्टी कळतच गेल्या समितीबद्दल आणि मला आत्मविश्वास निर्माण झाला की मी पण ह्या गोष्टी तेवढ्याच ज्युटीने करू शकते असं नाही की त्याच्यासाठी पुरुषच पाहिजे किंवा म्हणजे आम यूथ नाही तर कोणतरी थोडं वयस्कर पाहिजे असं काही नाही तर मला ही एक आत्मविश्वास निर्माण झाला म्हणून मी निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं आणि सगळ्यांना हा एक आत्मविश्वास निर्माण मी करून दिला सलग सहा वर्ष कामं करून किंवा सगळ्या जबाबदाऱ्या पेलवून म्हणून मी निवडणुकीला उभं राहायचा एक निर्णय घेतला आणि ही जी जबाबदारी आहे ती मी आत्मविश्वासाने पूर्ण करेन असा बाकीचा सगळ्यांना पण आत्मविश्वास माझ्याबद्दल निर्माण झाला म्हणून त्यांनी मला निवडणूक लढवून खूप जास्त सपोर्ट केला आणि अध्यक्ष म्हणून निवडून दिली आत्ताच तू आम्हाला सांगितलंस त्याप्रमाणे आधी तू सदस्य होतीस त्याच्यानंतर मग ते अध्यक्ष सो हा जो सदस्य ते अध्यक्ष हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला जास्ती आवडेल जसं मी सांगितलंच की आधी मी सदस्य होते पण त्याचा आधी म्हणजे जेव्हा हे मी खूप लहान होते तेव्हापासून ह्या मंडळात विविध स्पर्धा होत होत्या आधी तर मी स्पर्धांमध्ये भाग घेणारे असत होते कारण माझे बाबा म्हणजे माझी पूर्ण जी फॅमिली आहे पूर्ण परिवार ह्या सगळ्यात होताच माझे बाबा आधी ह्या मध्य मंडळाचे अध्यक्ष होते सो जेव्हा एकदम सुरुवातीला आणि जेव्हा मी लहान होते तेव्हा मी ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते आणि नंतर जशी जशी मी मोठी होत गेले तसं तसं बाबा म्हणा किंवा बाकीचे सगळे आमचे जे कोणी मंडळाचे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सहवासाने मी ह्यात हळूहळू उतरायला लागले म्हणजे आधी मी बघत होते की कसं कोण जज येतो मग त्या जजिसना आम्ही काय देतो ॲज अ टोकन ऑफ लव्ह किंवा मग आमचे कसे कार्यक्रम असतात की पहिल्या दिवशी काय असतं तिसऱ्या दिवशी काय असतं हे हळूहळू मी जाणून घ्यायला लागले नंतर मी दोन हजार स सोळामध्ये म्हणजे जेव्हा माझी दहावी वगैरे झाली त्याच्यानंतर मी मंडळाची सदस्य म्हणून माझं नाव गेलं की माझे बाबांनी सांगितलं की आता तू एवढं आहेच बाहेरून बघतेस त्याच्यापेक्षा मंडळाची सदस्य हो मग माझं नाव सदस्यात अकरावीत म्हणजे एज अ स्पेसिफाय करणार तर मी जेव्हा अकरावीत गेले तेव्हा माझं नाव सदस्य म्हणून मंडळात नोंद झाली आणि नंतर मग मी फक्त कार्यक्रम समितीत एक सदस्य म्हणून होते नंतर मी कार्यक्रम समितीमध्ये मला शिकायला भेटलं की कसे कार्यक्रम करतात नंतर मग हळूहळू हो हो करून जेव्हा ही युवा पिढीकडे आलं पाच वर्षा आधी त्याच्यानंतर मग मी मुख्य कमिटीत आले आणि एक वर्ष सचिव म्हणून काम करलं त्याच्यानंतर एक वर्ष खजिनदार म्हणून काम केलं त्यामुळे मला कळलं की जे काही प्रेस मीडियाला किंवा आम्ही सगळं लिहून देतो की कधी काय होईल किंवा प्रेस घेणं प्रेस कॉन्फरन्स घेणं हे सगळं मला सचिव असताना कळलं नंतर खजिनदार असताना मला बाकीचे सगळे आमच्या मंडळाचे व्यवहार म्हणा हे सगळं मला तेव्हा कळलं आणि त्याचप्रमाणे मी मागच्या वर्षी उपाध्यक्ष होते त्यामुळे मी अध्यक्षांच्या खाली राहून ते सगळे व्यवहार शिकली आणि मग आता मी ह्या वर्षी अध्यक्ष म्हणून सगळ्यांच्या समोर आली आम्ही आता तुझ्याबद्दल तर जाणून घेतलं किंवा तुझा प्रवास जो होता तो जाणून घेतला आता आम्हाला ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याविषयी सुद्धा काही सांगू शकतेस का शकते किंवा ह्या ही संस्था कधी स्थापन झालेली त्याच्यात जे मुख्य जे टप्पे होते त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेली आणि आम ही जी पूर्ण आत्तापर्यंतची वाटचाल वेग आहे ती खूप वेगवेगळ्या टप्प्यातून झाली म्हणजे त्यांचे अनेक टप्पे आहेत प्रथम जे पाच वर्ष होती ती थोडी खडतर प्रवासाचीच होती ह्या आमच्या मंडळासाठी दोन हजारपासून खूप मोठ्या प्रमाणात हे जे मंडळ आहे ते मोठ्या प्रमाणात गण गणेश उत्सव साजरा करायला लागलं दोन हजार नंतर जे हे ढवळी गाव आहे त्या गावातील मुलांना प्रोत्साहन भेटावं म्हणून धव दहावी व बारावी हे जे दोन महत्त्वाचे टप्पे असतात प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याच्यात उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे आम्ही सत्कार करायला लागलो त्याच्यानंतर मंडळाने पुढे वाटचाल चालत असताना प्रत्येक टप्प्यावर खूप अनेक अडथळे बघितले आणि जसं पुढे वर्ष सरकत गेली मंडळाची त्याच्यानंतर जेव्हा हे दोन हजार सोळा सतरा आणि सतरा अठरा ह्या दोन जी वर्षं होती तेव्हा मग युवा पिढीकडे हे मंडळ त्यांनी सोपायचा निर्णय घेतला मंडळाने की आता युवा पिढीला प्राधान्य देऊन युवा पिढी काय करेल हे बघण्याचा मंडळाने एक प्रयत्न केला म्हटलं तरी चालेल त्यामुळे दोन हजार सतरामध्ये पूर्णतः युवा मंडळाकडे हे मंडळाने जबाबदारी संपवली आणि सलग हे सगळी जी काही वर्षं होती त्याच्यात अनेक वेगळे त्यांनी स्पर्धा घेतल्या किंवा अनेक गोष्टींना प्राधान्य देऊन वेगळ्या वेगळ्या गोष्टी कशा करता येतील किंवा गणेश चतुर्थी हे एक छोट्या प्रमाणात नसून ते कसं सगळ्यांना एक एकत्र आणण्यासाठीचं साधन बनू शकेल ढवळी गावाला कसं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पुढे करता येईल कारण ढवळी तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की एक छोटसं गाव आहे बऱ्याचशा जणांना माहीत पण नाही की ढवळी आहे का किंवा नाही सो ह्या गावाला एक गणपतीद्वारा किंवा गणेश चतुर्थीचं गणपती स्थापन करून मंडळ बनवून हे करणं हे सगळं खूप महत्वाचंच ठरलं मंडळासाठी जो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये स्थापना झाली आणि आतापर्यंतची वाटचाल होती आम्ही तुझ्या मंडळाबद्दल किंवा या संस्थेबद्दल त्याची वाटचाल किंवा ती कधी स्थापन झाली याच्याबद्दल जाणून घेतलं पण वर्षभर ही संस्था कशी कार्य करते किंवा कशी कार्यरत असते कोणकोणते उपक्रम किंवा कोणकोणते कार्यक्रम या संस्थेद्वारे केले जातात आमचं जे मंडळ आहे ते पूर्ण वर्षभर अनेक कार्यक्रम करत Uh, मागच्या दोन वर्षामध्ये जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा आम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पब्लिक हेल्थ सेंटर जे आहे त्यांना लॅपटॉप्स दिलेले त्याचप्रमाणे त्यांना मदत म्हणून मदतही केलेली बऱ्याच गोष्टीमध्ये त्याचप्रमाणे आमचं जे मंडळ आहे ते दरवर्षी दिवाळी बाजार म्हणजे दिवाळीची जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही दिवाळी बाजार ऑर्गनाईज करतो तेव्हा पूर्ण गोव्यातले वेगवेगळे जे कोणी छोटे बिझनेसेस करतात म्हणजे साड्या विकणं म्हणा किंवा घरगुती पदार्थ बनवणं म्हणा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून आम्ही दिवाळी बाजार ऑर्गनाईज करतो त्यांना एक ती संधी भेटते की आपलं संधी म्हणजे त्यांना एक संधी भेटते की त्यांनी त्यांची कला तिथे प्रस्तुत करावी त्याचप्रमाणे आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेला आमच्या मंडळाने ऑर्गनाईज केलेला त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प आम्ही वर्षातून एकदा घेण्याचा प्रयत्न करतोच ज्याच्यात फुल हेल्थ चेकअप केला जातो त्याचप्रमाणे ह्या वर्षी मागचे चार पाच महिन्याआधी आम्ही ब्रेस्ट कॅन्सर शिबिर पण घेतलेलं त्याचप्रमाणे आता तू जर म्हणशील की आ, काय काय वेगळे कॉम्पिटिशन्स आम्ही घेत होतो तर आम्ही ज्या वर्षी आमच्या पंतप्रधानांनी हे केलेलं की ग्रीन सगळीकडे की ग्रीन इंडिया इको फ्रेंडली तेव्हा आम्ही ती थीम घेऊन पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन केलेलं ज्याच्यात आमचं असं एज लिमिट असं काही नव्हतं पण सगळ्यांना काय वाटतं आपलं आपला देश कसा सुंदर असावा पृथ्वी कशी सुंदर असावी किंवा पृथ्वी कशी हिरवळ असावी सो त्यात तो कॉन्सेप्ट आम्ही पुढे आणलेला त्याचप्रमाणे महिलांसाठी म्हणून आम्ही पाककला स्पर्धा घेतो की त्यांच्या पण कला सादर झाल्याच पाहिजे त्याच्यानंतर लहान मुलांना वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असतातच आधी मंडळ आमचं सुदृढ बालक स्पर्धा घेत होतं आणि त्यानंतर मग विविधा अशी एक स्पर्धा घेतली जात होती खूप युनिक स्पर्धा असत होती ती ज्याच्यात कोणतीही कला असू दे त्याने ती येऊन सादर करावी म्हणजे ती असं नाही की डान्सच यायला पाहिजे किंवा गाणंच म्हणता आलं पाहिजे पण त्याला जर क्राफ्ट जरी आलं तरी ती कला त्याने सादर करावी सगळ्यांसमोर सा असं म्हणून आम्ही ती विविध स्पर्धा घेत होतो त्यानंतर अजून मंडळाने अशी अनेक कार्य केलीच आहेत आणि वर्षभर मंडळ पूर्णता कार्यरत असतंच जसं मी सांगितलं दिवाळी बाजार म्हणा तसंच आम्ही एज्युकेशन कॅम्प पण मन घेतो म्हणजे मुलांना कळावं की पुढे काय करिअरमध्ये काय करता येईल त्याच्यासाठी करिअर गायडन्स कॅम्प तो आम्ही डिसेंबर महिन्यात घेण्याचा प्रयत्न करतो मागच्या दोन वर्षांच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काहीशा आपल्या सगळ्याच सणांना काहीशा प्रमाणात आपल्या सगळ्याच सणांना एक प्रकारे मर्यादित स्वरूप प्राप्त झालेलं होतं त्यामुळे आता यंदा मात्र तो धोका जरा काही प्रमाणात तरी कमी झाला आहे त्यामुळे कसा म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्साह कसा चाललाय किंवा यावर्षी तुम्ही कोणकोणते नवीन कार्यक्रम घेत आहे मागची जी दोन वर्षं होती ती कोविड संकटाचीच होती त्यामुळे कोणतेच कार्यक्रम कोणत्याच मंडळाने केलेच नाहीत आम्ही सगळ्यांना माहिती आहे की कोविड ची रिस्ट्रिक्शन्स एवढी होती आमच्या मंडळाने दोन वर्ष कोणते कार्यक्रम केले नाही म्हणा स्पर्धा असू दे किंवा कार्यक्रम असू दे फक्त गणपतीचं आगमन व विसर्जन ह्या दोनच गोष्टी होत होत्या गणपतीचं आगमनही आम्ही थोड्याफार प्रमाणातच म्हणजे आमचे जे कोणी कमिटीचे आहेत मंडळाचे जेवढे सदस्य आहेत ते आगमनाला आणि तेवढेच मग विसर्जनाला विसर्जन नेहमीप्रमाणे मूर्ती आम्ही गाडीत घालूनच विसर्जन करायला न्यावी लागत होती कुठलीही मिरवणूक नाही किंवा काहीच नाही आता जेव्हा कोविड संकट पूर्णतः तळत चाललं आहे त्यामुळे आमचे पूर्ण मंडप खूप उत्साहित आहे ह्या वर्षी की काय करावं कोणत्या स्पर्धा घ्याव्या कोणते कार्यक्रम करावे ह्यावर्षी वर्षी आम्ही लहान मुलांसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मनाचे श्लोक आणि वक्तृत्व अशा दोन स्पर्धा त्याचप्रमाणे महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्यासाठी पाककला स्पर्धा व आपली कला सादर कराव्या मिळावी म्हणून आम्ही मेहंदी स्पर्धेचं पण आयोजन केलं आहे आता ढवळी गावाला कार्यक्रम किंवा तसंच बाकीच्या सगळ्यांसाठी आता दोन वर्षांनी गणपती परत एवढ्या उत्साहाने होईल सो कार्यक्रम तर आम्ही नाटक दोन अंकी धमाल कोकणी विनोदी नाटक ठेवलं आहे चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी चक्री कीर्तन कारण बालकलाकार जे कोणी असतात त्यांना आपली कला सादर करायला संधी खूप कमी भेटते म्हटलं तरी चालेल सो त्यांनाही आपली कला सादर करायला मिळावी आणि कीर्तन सहसा आजकाल लोक ऐकत नाहीत तर कीर्तन म्हणून आम्ही चक्री कीर्तनाचं नियोजन केलं आहे पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी वैदिक ब्राह्मणाद्वारा गणहोम करण्यात येईल आणि त्यानंतर पाककला स्पर्धा आणि ह्या वर्षीचं एकदम जास्त तुम्हाला जर सांगायचं असेल जर आकर्षण असेल तर ते आम्ही सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर ह्यांचा म्युझिकली मी हा गाण्याचा बहारदार कार्यक्रम आयोजन केला आहे तो सहाव्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता करण्यात येईल त्यात आर्या आंबेकर सगळ्यांनाच माहिती आहे की ती किती, किती सुप्रसिद्ध आहेच आ, कलाकार म्हणून आधी ती गाणे त्यातनंतर आता ती वेगळे चित्रपटही करते तिचा आम्ही एक गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे सातवा दिवस म्हणजे आमच्या गणपतीचं विसर्जनाचा दिवस त्या दिवशी ह्या ज्या स्पर्धा घेतल्या जाईल त्यांचं बक्षीस वितरण सोहळा होईल आणि नंतर मग आम्ही ह्या वर्षी पण दहावी व बारावी ढवळी गावातील दहावी व बारावी ह्या दोन्ही टप्प्यांवर उत्तीर्ण झालेल्या अशा प्रथम दोन मानकऱ्यांचा सन्मान करू आणि त्यानंतर मग दिंडीद्वारा आजकाल दिंडी म्हणा खूप कमीच बघायला मिळते तर दिंडीद्वारा आम्ही मिरवणूक काढू गणेश मूर्तीची आणि मग आम्ही कपलेश्वरीच्या त्यामध्ये तिचं विसर्जन करू असा पूर्ण कार्यक्रम ह्या वर्षी ठरवण्यात आला आहे तुमच्या मंडळाची जी विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे ती तर आम्ही ऐकलीच पण त्याच्यासोबतच तुमचं जे मंडळ आहे त्याच्याबद्दल तू काय सांगशील किंवा जे वैशिष्ट्य आहे त्या मंडळाचं किंवा ते मंडळ गोव्यातल्या बाकीच्या मंडळांपेक्षा कसं वेगळं आहे काय वेगळी छाप पडतं आहे त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांग आमच्या मंडळाची विशेषता म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करतच नाही आ, मुस्लिम असू दे हिंदू असू दे कॅथलिक्स असू दे सगळे आमच्या मंडळामध्ये एकजुटीने असतात आम्ही जे चीफ गेस्ट म्हणून बोलवतो त्याच्यात किंवा आम्ही जे कोणी आमचे जज म्हणून येतात त्याच्यात आम्ही असं नाही की बाबा तो हिंदूच असला पाहिजे असं नाही आता आमचे जे चीफ गेस्ट म्हणून असतात त्याच्यातलं पण एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एक एज्युकेशनिस्ट म्हणजे जे कोणी एकदम प्रॉपर आपल्या म्हणजे डिपार्टमेंटमध्ये आहेत किंवा आता आमचे खूप जास्त शिकलेले म्हणा आता जर मराठी चांगली झालं तर खूप जास्त शिकलेले असा एक एज्युकेशनिस्ट असतो त्याचबरोबर एक कलाकार जो आपल्या कलेत पा पारंगत आहे असा एक कलाकार असतो त्याचबरोबर आमच्या ह्या ढवळी गावातली एक ज्येष्ठ नागरिक हे आमचे ते चीफ गेस्ट म्हणून जे काही मी टायटल दिलं त्यांना ते प्रत्येक फील्डमधून आम्ही एक एक बोलवतो त्यामुळे ते, ते आम्हाला एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात तर हे आता चीफ गेस्ट येत म्हटलं मी त्याच्यात ते कॅथलिक्स पण असू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठल्याही म्हणजे आमचं जे मंडळ आहे ते कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल लीडरला ह्याच्यात प्राधान्य देत नाही म्हणजे आम्ही आता कुठलेही पॉलि जसं बाकीचे मंडळ आहेत ते कुठल्या तरी पॉलिटिशियनला बोलवून किंवा असं काही करतात पण आमचं मंडळ तसं कधीच नाही करत आम्ही प्रॉपर म्हणजे पॉलिटिक्सना ह्याच्यात घेतच नाही त्यानंतर बघायला गेलं तर आमच्या मंडळाकडे आमची स्वतःची एक जागा आहे आमचा मंडप आहे जो आम्ही वेगळ्या वेगळ्या जे काही कोणाला गरजू असतील की त्यांना बाबा आपल्या एक जागा पाहिजे सो ते तिकडे आपला कुठलाही कार्यक्रम करू शकतात तर आम्ही तशी जागा त्यांना ती देतो फ्री ऑफ कॉस्ट आम्ही ती जागा त्यांना देतो आता मागेच आर uh, एस एस महिला त्यांना एक कार्यक्रम करायचा होता तर आम्ही ती जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली uh, किंवा आता आता जो काही बाजार होईल किंवा uh, चतुर्थीचा पण बाजार असेल ज्यांना आपली दुकानं घालायची असतील त्यांना पण आम्ही ती जागा देतो फ्री ऑफ कॉस्टमध्ये की त्यांनी तिथे येऊन कारण आमची स्वतःची शेड असल्याकारणाने स्वतःचा असल्या असल्याकारणाने आम्ही तो पण देतो आणि विशेष म्हणजे आम्ही मी जसं सांगितलं मागे की आम्ही वेगळे कॅम्प्स हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करतो त्यामुळे आम्ही डॉक्टर्सच्या खूप कनेक्टेड आहोत आणि आम्ही त्यांना वेळोवेळी मदतही करतो तो ह्या सगळ्या गावातल्या लोकांना पण त्या गोष्टीचा खूप फायदा होतो अशा प्रकारे आमचं मंडळ एक काहीतरी अशी गोष्ट करून दाखवू इच्छितो की त्यामुळे सगळ्यांना एकतर समानता असेल कुठलाही जाती भेदभाव नसेल आणि त्याचप्रमाणे आता महिलांना प्राधान्य देणं यंगस्टर्ससाठी आजपर्यंत कुठल्याच मंडळाने य, य यूथ पूर्णत यूथ असं काही केलेलं नाही आमच्या मंडळाने हे एक चांगली गोष्ट केली आणि आता सगळ्यां आता तू इंटरव्ह्यू घ्यायला आलीच आहेस कारण मी एक पहिली युवा अध्यक्ष महिला म्हणून इंटरव्ह्यू देते तुझ्यासमोर तर ती एक सगळ्यात छाप पाडणारी गोष्ट आहे की कुठल्याच मंडळाची युवा अध्यक्ष म्हणून महिला कधीच झाली नाही आणि ती मी तुमच्यासमोर आता हा इंटरव्ह्यू देते त्याचबरोबर आमच्या मंडळात नॉन गोवन पण तेवढेच ॲक्टिवली आहेत म्हणजे आता ह्यावर्षीच वर्षीच बघायला गेलं तर आमचे उपाध्यक्ष अनिल नायर जे की एक केल आहेत तरी ते आमच्या मंडळात आहेत आणि आम्ही त्यांनाही तेवढंच म्हणजे आमच्या मंडळ त्यांना पण तेवढंच साथ देतं की असं नाही की गोव्यातलं पाहिजे ढवळी गावातलं पाहिजे असं काही नाही तर आम्ही सगळ्यांना एक रूपाने एक साथ घेऊन हा जो मंडळ आहे गणेश चतुर्थी जी आयोजित करतो ती सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठीच म्हणून जास्त प्राधान्य देतो तू आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुझ्या मार्फत एक युवा महिला अध्यक्ष या मंडळाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे महिलांसाठी तू काय करशील किंवा तुझं ध्येय काय आहे अध्यक्षपदाची धुरा आत्ताच माझ्या हातात आले ह्या यंदाच यंदापासूनच आता जेव्हा गणेश चतुर्थी होईल तसं मी सांगितलं की महिलांना प्राधान्य देण्यासाठी पाककला स्पर्धेचं मी आयोजन केलं आहे त्याचबरोबर मेहंदी स्पर्धा जसं मी सांगितलंच ह्या दोन स्पर्धा मी आयोजन केल्यात ह्या वर्षी त्याचबरोबर आता पूर्ण जे वर्ष असेल त्यामध्ये महिलांना आता सगळ्यात जास्त वाढती समस्या जी सगळ्यांसमोर येते की पी सी ओ डी पी सी ओ एस त्यासाठी मी एक शिबीर आयोजन करणार आहे त्याचबरोबर जो दिवाळी बाजार असतो ह्या यंदा मी असा विचार करते की तो दिवाळी बाजार महिलांसाठी पूर्णपणे ओपन करून द्यावा की फक्त महिला म्हणजे पहिला एक दिवस किंवा जे आम्ही तीन दिवस आयोजन करतो त्याच्यातला एक दिवस फक्त महिलांसाठी असावा त्यानंतर महिलांसाठी हेल्थ केअर शिबीर म्हणजे त्यांना महिलांना खूप समस्या असतातच तर त्यांच्यासाठी म्हणून हेल्थ केअर शिबिरचं आयोजन मी करेन त्याचबरोबर मी असा विचार करते की आता ज्या कोणी आ, मुली आहेत आता ज्या कोणी शाळेत जातात त्यांना पण काही समस्या असतात सो त्या स्वतःहून समोर येऊन कधी बोलत नाहीत सो त्यांना बोल बोलतं करण्यासाठी काउन्सिलर्स म्हणजे जे कोणी सायकोलॉजिस्ट आहेत त्यांना बोलवून मुद्दामून मुलींसाठी म्हणून मी एक शिबिर आयोजन करेन असा म्हणजे वर्षभराचा आहे पूर्ण आहे माझा विचार की आता अध्यक्ष म्हणून माझ्या हातात ही जबाबदारी आलीच आहे तर महिलांसाठी म्हणून हे सगळे मी कार्यक्रम नियोजन करण्याचा प्रयत्न कर हल्ली आपल्याला गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे ते बदललेलं दिसतं डी जे किंवा ऑर्केस्ट्रा याचा हे जास्ती प्रमाणात दिसून येतं त्यामुळे तुझं काय मत आहे ह्याच्यावर आणि आधुनिकता आणि पारंपरिकता ह्याच्यात तू सुमेळ कसा साधशील आत्ता तू म्हटलंच की बदलतं स्वरूप त्याबद्दल मी तर पूर्ण संमत आहेच तुझ्याशी की आजकाल डी जे ऑर्केस्ट्रा हे सगळ्यांना खूप आकर्षित करतात पण आमचं मंडळ ऑर्केस्ट्रा हे पूर्णत त्याचा विरोधातच आहे आम्ही ऑर्केस्ट्रा कधीच आमचं मंडळ करत नाही आता विसर्जन म्हणशील आमचं तर आम्ही विसर्जनाला दिंडी हे ह्याला जास्त प्राधान्य देतो कारण आमचं जी संस्कृती आहे ती दिंडीची आहे भारतीय संस्कृती आहे त्यामुळे आम्ही दिंडीद्वारा मिरवणूक गणपतीची काढली जाते आमच्या मंडळाने त्याचप्रमाणे आजकाल फटाक्यांची आतिषबाजी ह्यावर मी मुख्य तुम्हाला स्ट्रेस करू इच्छिते की आतिषबाजी ही खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचं एक काही जे काही इफेक्ट्स आहेत आजकाल ते आजकालच्या लोकांना दिसत ना नसावे बहुतेक पण ते खरंच खूप चुकीचं आहे आमचं मंडळ फटाक्यांची आतशबाजी एकदम बिलकुल करत नाही विसर्जन असू दे किंवा आगमन असू दे फटाक्यांची आतिषबाजी होत नाही डीजे म्हणावा तर डीजेचा संबंध आमच्या मंडळाशी कधीच येत नाही कारण दिंडी नाही तर मग आम्ही ढोल पथक जे की महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीच आहे आणि गोव्यातही महाराष्ट्राचं आकर्षण म्हणजे ढोलच आहे तर ढोल ताशा असू दे किंवा दिंडी असू दे ह्याच दोन माध्यमातून आम्ही गणपतीचं विसर्जन करतो कार्यक्रमसुद्धा जर तुम्ही एवढ्या वर्षांचे सलगसुद्धा बघितले तरी कधीही ऑर्केस्ट्रा डी जे हे आमच्या मंडळाने आयोजन केलं नाही आणि ह्यापुढेही कधीच आमचं मंडळ ह्या सगळ्या गोष्टींना कधीच सहमत असणार नाही आणि त्याचबरोबर तू म्हटलंस विचारलंस मला की कसं तू मेळ जमवतेस आधुनिकतेवर तर आधुनिकता म्हणजे कुठल्या प्रकाराची असावी तर आ, मी आधुनिकता हे म्हणेल की मुलांना प्रोत्साहन देणं ती एक आधुनिकताच आहे की त्यांना मोबाईलद्वारा न प्रोत्साहित करता स्टेजवर येऊन त्यांनी त्यांची कला सादर करावी ह्यासाठी आमचं मंडळ प्रोत्साहन देतं त्याबरोबर नाटकाला तर आम्ही देतोच की ते कलाकार पण समोर यावे नाटक सादर करावं आणि बाकीचे कुठलेही जरी असेल आता मी तुम्हाला सांगितलं की आमचं चक्री कीर्तन आहे तर तेच सगळं की आम्ही ट्रेडिशनल म्हणजे जे काही आमचं ट्रेडिशनल पद्धती आहेत कीर्तन म्हणा दिंडी म्हणा ह्या सगळ्याला आमचं मंडळ जास्त प्राधान्य देतं आणि हे सगळं डी जे ऑर्केस्ट्रा आहे सगळं आमच्या मंडळाशी खूप दूर दूरपर्यंत त्यांचे काहीच संबंध नाहीत आज आपण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया चालत आहेत किंवा त्या प्रगतीपथावर चालत आहेत याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण वेदांगी ढवळीकरकडे पाहू शकतो तुझं या कार्यक्रमात आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल तुझा खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला गोवन वार्ता करून शुभेच्छा <laughs>